एका पिक्चरमध्ये घडल्याप्रमाणे मात्र काल नांदेडमध्ये सत्य घटना पाहायला भेटली. ते म्हणजे वाढीव बिलासाठी मात्र रुग्णालयाकडून कोरोना रुग्णावर मृत्यूनंतर तब्बल 3 तास उपचार करण्यात आले आहेत. कारण की कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातच आता म्युकरमायकोसिसच्या घटनेत वाढ होत असताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांकडून रुग्णांची लूट करण्यात येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नांदेड येथे घडला आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही 3 दिवस उपचार सुरू होते. याचं कारण धक्कादायक पुढे आलंय. हे सगळे वाढीव बिलासाठी सुरू होते. या रुग्णालयाच्या लुटीबाबत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कहर म्हणजे एवढे सगळे करूनही मृत्यू प्रमाणपत्रासाठी संबंधित डॉक्टरने पैसेही मागितल्याचा धक्कादायक आरोप देखील करण्यात येत आहे. कारण की कोरोना काळात अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयात भरमसाठ बिले आकारण्यात येत होती. याबाबत राज्य सरकारने दखल घेत कोणाची तक्रार असेल त्यावेळी रुग्णालयाच्या बिलाचं ऑडिट करण्याचं ठरवलं. त्याला कुठेतरी चाप बसत होती. मात्र काही रुग्णालयाकडून लूट मात्र सुरूच आहे.